दिवाळी निमित्ताने मुख्यमंत्रीतर्फे ऑरेंज रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला होता. 100 रुपयांमध्ये दिवाळीची 6 सामग्री देण्यात आली होती. मात्र आनंदाचा शिधा ग्राहकापर्यंत पोहोचत नाही याची माहिती मिळताच माघाठाणे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर केतकीपाडा येथील अचानक रेशन दुकानामध्ये भेट दिली व याची माहिती रेशन अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्याची चौकशी करण्यात यावं. ग्राहकापर्यंत दिवाळीचा आनंद शिधा वाटप पोहोचला नाही. अचानकपणे भेट असं नाही बोलता येणार. मी माझ्या मतदारसंघामध्ये आनंदाचा शिधा गोरगरिबांची दिवाळी गोर व्हावी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना केलेली आहे. वर्षातून 4 वेळा, एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी, त्याच्यानंतर दिवाळीला, गणपतीला आणि आंबेडकर जयंती, या 4 वेळा आनंदाचा शिधा हा सामान्य नागरिकांना दिला जातो, रेशन कार्ड धारकांना. तर तो माझ्या मतदारसंघामध्ये मी सातत्याने पाठपुरावा करून ते सर्व सामान मागून 2-4 वाड्यामध्ये वाटण्यात आला. मी आज 3 नंबरमध्ये गेलो होतो. 3 नंबरमध्ये गेला असताना तिथे मला तिथे हलगर्जीपणा आढळला. मी सर्व पेपर चेक केले, त्यामुळे त्या माझ्यामध्ये थोडासा त्रुटी आढळल्या. त्यामुळे तिथे थोडासा मी त्यांच्यावर चिडलो की असं होता का म्हणे. शासन तुम्हाला देतो आणि घरगोरेपण पोचलं पाहिजे, गोरगरीबांना तुम्ही फोन करून बोलवलं पाहिजे. ते फोन करून सुद्धा बोलवायची त्यांची तसदी घेत नाहीत. म्हणजे लोकांना न मिळावा असं काय काय असं आहे का. मी सर्व पडताळून पाहत होतो आणि मग तिथे मग सर्वांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. त्याच्यामध्ये किती शिधा वाटपचे जे आहे ते वस्तू आहेत ते काय? त्याच्यामध्ये 6 वस्तू आहेत. एक रवा आहे, त्याच्यानंतर पामतेल आहे, साखर आहे, मैदा आहे, डाळ आहे आणि आपली वस्तू असे 6 वस्तू टोटली वस्तू आहेत त्याच्यामध्ये. त्या 6 वस्तूसुद्धा चेक केल्या. 6 वस्तू बरोबर आहेत का सर्व बघितल्या आणि त्याच्यानंतर वाटप करण्यात आलं. ग्राहकांना जे फसवण्यात येत आहे या मोठ्या प्रमाणात, ते ग्राहकांना देखील हे जे शिधा भेटत नाही तर याच्यावर जे दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने? नाही, मी सांगितलं तर असं मी तिथे बोर्डच लिहून ठेवला, ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला नसेल किंवा ज्यांना रेशन दुकानामध्ये राशन मिळत नसेल, गहू आणि तांदूळ 15-15 किलो, तर त्यांनी आम्हाला कंप्लेंट्स करा, त्या दुकानदारावर कडक कारवाई केली जाईल. माननीय मंत्री मोदींकडे त्याबाबतीत तसं मी पत्र लिहिणार. म्हणून प्रत्येक ठिकाणी माझे शाखा प्रमुख आहेत, ते प्रत्येक दुकानावर जाऊन तसं त्या पद्धतीचा चेक करतात आणि जिथे कुठे अशा त्रुटी आढळल्या जातील तिथे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आज म्हणजे जिथे पाहणी करायला गेलेले तिथे काही चुका आढळून आलेल्या? हो, त्याच्यामध्ये काही दर 20-30 जण होती, त्यांचे नाव नंबर अजिबात नव्हते आणि त्यांना शिधा वाटप मागच्या वेळी करण्यात आला नव्हता. मागच्या वेळी यावेळी सुद्धा म्हणून ती बोलू, ह्या लोकांना तुम्ही का फोन केले, त्यांचे नंबर का तुमच्याकडे नाही, ते मला ते 50 जण कसे आढळले. पण त्याच्यानंतर ते तपासणी करताना ते बोलले नाही आम्ही दिलेलं आहे, त्याची इन्क्वायरी मी लावलेली आहे. मी तिथले आरोप जे आहेत त्यांना मी सांगितलंय, यांच्यावर कारवाई करा, चौकशी लावा आणि चौकशी काय निघते ते आम्हाला कळवा. नाही झालं तुम्ही तशाच दुकानांना सस्पेंड करण्यात येईल. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.